9 किंग एडवर्ड स्ट्रीट, माझा ऑकलंडचा स्टे, न्यूझीलंड टूरचा पहिला स्टे हा या घरामध्ये आहे. चला या. किती मस्त आहे बघा, आवारच एवढं सुंदर आहे तर घर काय असेल. चला या. पहिल्या स्टेचा, पहिल्या घराचा जो फील आहे अप्रतिम आहे. एक सेकंद बॅग ठेवतो आणि तुम्हाला दाखवतो. हॉटेलमध्ये राहण्यापेक्षा एअरबीएनबी किंवा ब्रेड अँड ब्रेकफास्टमध्ये राहण्याची मजा काय असते हे तुम्हाला कळेल जेव्हा मी तुम्हाला हे घर दाखवीन. ऑकलंडचं माझं हे घर एका आर्टिस्टचं आहे हे कळायला अक्षरशः एक सेकंदसुद्धा जात नाही. प्रत्येक गोष्टीमध्ये, मांडणीमध्ये ही अत्यंत नीटनेटकेपणा आणि खासियत दिसते. काय सुंदर केलंय बघा. आणि जेव्हा मान फिरते आणि घर दिसायला लागतं तेव्हा माझा मालक हा चित्रकार असल्याचं एका सेकंदात कळतं. काय सुंदर चित्र काढली आहेत बघा. परंतु प्रत्येक गोष्टीला एक नजाकत आहे, एक टच त्यांनी दिला आहे. मग ते हे छोटेसे फ्लॉवर पॉट असू दे किंवा आमच्या छोट्याशा घरामधलं ही मांडणी असू देत. ब्रेकफास्ट चहा कॉफीची सुद्धा तयारी करून ठेवली आणि प्रत्येक गोष्टीमध्ये एक प्रकारची कलात्मकता दिसते. या घराची असलेली जान म्हणजे हे ब्रश. या सुंदर पेंटिंगला लागून माझी बेडरूम आहे. तीनच पायऱ्या चढायच्या. किती सुंदर मांडणी केली, स्वच्छ आणि सुंदर. जुने फोटो आणि त्याच्याबरोबर या पेंटिंगच्या तस्वीरी किती सुंदर. ऑकलंडच्या पहिल्या घराचा इतका सुंदर फील आलेला आहे की आता इथे 6 दिवस काढताना आणि के जो माझा मालक आहे आणि हे पेंटिंग काढणारा चित्रकार आहे त्याच्याबरोबर इंटरॅक्शन करायला खूप मजा आलेली आहे. त्यामुळे पहिले 2 सामने आणि हा 6 दिवसांचा ऑकलंडचा स्टे, क्या बात आहे. म्हणतात ना, वास्तू तथास्तू.